वर्धा जिल्ह्यातील मांडगाव येथे चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून 7,50,000 रुपयाची जबरी चोरी केल्याची घटना गुरुवारी रात्री 1:30 सुमारास घडली आहे। मांडगाव येथे महादेव पिसे हे रात्री 1:30 सुमारास शौचालयाला गेले होते। घराबाहेर दबा धरून बसलेल्या 2 चोरट्यांनी घरामध्ये शिरून त्यांच्या गळ्याला चाकू लावून कपाटाच्या चाव्या मागून कपाटात असलेले 4,50,000 रुपये नगद आणि 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 7,50,000 रुपयाचा मुद्देमाल घेऊन पसार झाले। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्यासह पोलिसांचा ताफा या ठिकाणी दाखल झाला आणि पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत। न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, समुद्रपूर, वर्धा।